म्हातारपण आणि तरुणपण हे एका वृद्धेचं मनोगत मी आज तुमच्या समोर व्यक्त करते. तेव्हा दिवसभर काम करून रात्रीची झोप कधी लागायची कळायचेच नाही. आता दिवसभर नुसते बसून रात्रीची झोप गोळी घेऊनही येत नाही. तेव्हा घरचे जेवण मुलांचे डबे करून नोकरीसाठी धावत लोकल पकडायची. आता बसच्या दोन पायऱ्या चढायलाही हाताच्या आधारांची गरज लागते. तेव्हा चमचमीत खुमासदार चवीचे पदार्थ खाऊन फस्त व्हायचे. आता डाळ भात तूप पोळी डायट फूड खावे लागते. तेव्हा पहाटेची आंघोळ देवपूजा चहा पाणी नाश्ता असायचा. आता सूर्यस्नान असते तर हातात माळेचे चार मणी जपायची ताकदही उरली नाही. तेव्हा बिन बायाचे तोकड्या हाताचे पोलकेच बरे वाटायचे. आता पूर्ण हाताचे पोलके किंवा स्वेटरच बरे वाटते. तेव्हा कट्ट्यावर चणे खात बसायला वेळच मिळत नव्हता. आता वेळच वेळ असून म्हटले तरी जातच नसल्याने चणेच खाता येत नाही. तेव्हा घरच्या मुलांच्या जबाबदारीतून मनासारखा पैसा खर्च करता आला नाही. आता पेन्शनचा पैसा रिक्षा डॉक्टर व औषधाला पुरवावा लागतो. म्हणून म्हणते मिळालेला वेळ व पैसा कारणी लावा व आहे त्यातच समाधान मला. धन्यवाद.